मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी चेहरा कळवडला असेल, रखरखीत झालेला असेल, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या असतील, तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे। हा उपाय केल्याने चेहरा अत्यंत तेजस्वी दिसेल आणि चेहऱ्यावर एक अशी नॅचरल चमक येईल की चार लोक तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही चेहऱ्यावर काय लावत आहात। इतका इफेक्टिव आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे। तर यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे आळशी, यालाच आपण फ्लॅक्स सीड्स किंवा जवस म्हणून देखील ओळखतो। तर ही मिक्सरमधून थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे, याप्रमाणे वाटून घ्या आणि एका पात्रामध्ये एक चमचा भरून ही पावडर घ्यायची आहे। यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे आणि हे गॅसवर छान गरम करून घ्यायचे आहे। हे इतपत गरम करायचे आहे की याची एक जेली तयार व्हायला हवी। इतपत हे गरम करून घ्या। हे बघा, हे जेलीप्रमाणे तयार होत आले की यामध्ये एक चमचा भरून दही टाकायचे आहे। दही टाकून पुन्हा हे छान मिक्स करून घ्या आणि मंद आचेवर हे छान उकळून घ्या। हे छान उकळून तयार झाले आहे आणि हे थंड करून घ्या आणि हे थंड होत आले की यामध्ये एक केळी घेऊन केळीचा अगदी छोटासा तुकडा मिक्स करायचा आहे। हे बघा, अगदी लहान तुकडा मी इथे घेणार आहे आणि हा स्मॅश करून यामध्ये टाकायचा आहे। अगदी बारीक स्मॅश करून घ्या आणि एक चमचा भरून साधारण यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्या। केळीची फक्त साल जरी तुम्ही चेहऱ्यावर लावली तरी देखील चेहरा चमकदार होतो। दही देखील आपल्या चेहरा करता तितकेच उपयुक्त आणि फायदेशीर ठरते आणि जवसमुळे चेहऱ्यावरील डाग किंवा पिंपल्स हे बरे होण्यास मदत होते। तसेच चेहऱ्याला एक नॅचरल चमक देण्यासाठी देखील जवस खूप फायदेशीर ठरते। आणि एका छोट्याशा बॉटलमध्ये ही क्रीम भरून घ्या। माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणींची कमेंट होती की मराठीप्रमाणेच हिंदीमध्ये देखील व्हिडिओ अपलोड करा, म्हणूनच माझ्या अशा मित्रमैत्रिणींच्या रिक्वेस्टमधून मी हिंदीचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि ही तयार झालेली क्रीम दिवसभरातून कधीही एक वेळेस चेहरा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या क्रीमने याप्रमाणे संपूर्ण चेहरा, हात, पाय, मान यावर आपण मसाज करू शकतो। या क्रीमने किमान 5 मिनिटे तरी चेहऱ्यावर मसाज करायचे आहे। यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि चेहरा अत्यंत सॉफ्ट, सुंदर आणि सतेज राहण्यास मदत होते। हे बघा, याप्रमाणे 5 मिनिटे मसाज करून नंतर हे 10 मिनिटे असेच राहू द्यायचे आहे आणि 10 मिनिटानंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि ही क्रीम स्टोअर करताना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे, ज्यावेळेस आपल्याला हवी आहे त्यावेळेस याचा वापर करायचा आहे। आणि जर तुम्ही फक्त 8 दिवस कंटिन्यू हा उपाय केला तरी देखील चेहरा सॉफ्ट, सुंदर आणि सतेज होण्यास मदत होते। तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग किंवा सुरकुते असतील तर त्या देखील यामुळे निघून जाण्यास मदत होते आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा देखील होतो। आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या मराठी हेल्थ या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।